नमस्कार, वेध न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करतो। आज आपल्या समवेत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, सावळी राम गोपाळ राव तिदमे। मी वेधच्या स्टुडिओत आपलं स्वागत करतो काका। वेध न्यूजच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना वेधच्या स्टुडिओत बोलवतो। आज असंच हे व्यक्तिमत्व संपूर्ण नाशिक मध्ये नव्हे तर महाराष्ट्रात एक लेखक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे। योगायोगाने आज त्यांचा वाढदिवस देखील आहे। मी प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील आपल्याला देतो आणि या स्टुडिओत आपलं स्वागत करतो। वेधच्या माध्यमातून त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर नाथा घरचा पांडुरंग, त्याचबरोबर स्वाध्यायाची शिदोरी, पर्यावरण, सर्व धर्मियांचा प्राणेश्वर यांसह जवळजवळ 12 पुस्तकांचं लेखन सावळीराम गोपाळराव तिदमे यांनी केलंय। आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा हा जो काही लेखनीचा जीवन प्रवास आहे, आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा जीवन प्रवास म्हटल्यानंतर ते HL मध्ये सर्व्हिसला होते, त्यानंतर त्यांची 3 मुलं, मग योगेश असेल जे ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचंही नाव लौकिक आहे, निलेश असेल जे सॅमसंगाईट या कंपनीत सेवा देत आहे, आणि प्रवीण अर्थात बंटी तिदमे हे नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक तर आहेतच, कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर HL मध्ये ते सर्व्हिस देखील करतायत। आणि एक HL मध्ये सर्व्हिस करत असताना देशभक्ती जी काही त्यांची आहे ती लवकरच आपल्याला त्यांच्या भागात म्हणजे मुंबई आग्रा हायवेवर आपल्याला रणगाडा दिसेलच। आणि हे सर्व कार्य करीत असताना ज्यांनी संस्कार घडविलेले आहे, ज्यांनी त्या मुलांना संस्कार दिलेले आहेत, ते सावळीराम तिदमे आपल्या बरोबर आहेत। काका, काय सांगाल तुमच्या जीवन प्रवासाची सुरुवात टप्प्याटप्प्याने आमच्या दर्शकांपर्यंत? नक्कीच नक्कीच। तर इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या ह्या वेध न्यूज परिवारानं माझ्या वाढदिवसानिमित्त मला या ठिकाणी आमंत्रित केलं, माझा सन्मान केला आणि आता माझी मुलाखत घेत आहेत। खूप सुंदर असा मंगल असा योग आहे। या निमित्ताने हा सुसंवाद निश्चितच सर्वांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करील अशी माझी खात्री आहे। तसा मी मूळचं जे माझं गाव आहे आदिवासी आणि डोंगराळ भागात रोहिले तालुका त्र्यंबकेश्वर, तर ह्या भागामध्ये माझं बालपण गेलं। 4th पर्यंत शिक्षण गावामध्ये, ज्याला आपण बाल शिक्षण विद्यामंदिर म्हणू किंवा केवळ विद्यामंदिर नाव होतं, जीवन शिक्षण विद्यामंदिर, तिथे शिक्षण झालं। परंतु 4th च्या पुढे गावात शाळा नव्हती आणि मग मला गिरणाऱ्याला आपल्या माध्यमिक शिक्षणासाठी यावं लागलं। गिरणाऱ्याला 11th पर्यंत शिक्षण घेतलं, परंतु 11th नंतर पुढे काय, मग कॉलेज शिकायचं, पण कॉलेज शिकायला शिकणार कुठे, घरची परिस्थिती जेमतेम, आई वडील शेती करणारे, शेतीचं उत्पन्न मोजकं आणि जिरायत शेती, भात शेती, फक्त 4 महिने उत्पन्न, उन्हाळ्यात काही उत्पन्नाची साधनं नाही, अशा परिस्थितीमध्ये मग वडिलांनी ठरवलं की नाही तुला शिकलं पाहिजे, आणि मग वडिलांनी मला नाशिक रोडला बिटको महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला लावला। प्रवेश घेतला, तिथे बीकॉम केलं, परंतु एकंदरीत माझी जी घरची परिस्थिती अशी होती की मला नोकरी शोधणं खूप गरजेचं होतं। नोकरी शोधायला सुरुवात केली पण नोकरी मिळे ना, मग मी NBT लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं पहिल्या वर्षासाठी। ऍडमिशन घेतल्यानंतर घडलं असं की मग इथे अर्ज कर, तिथे अर्ज कर, नोकरी कुठेतरी मिळाली पाहिजे, मग एखाद्या संस्थेत 3 महिने लिव वॅकन्सीवर, एखाद्या संस्थेत महिनाभर, असं करता करता तिकडे लॉ कॉलेज चालू, इकडे नोकऱ्या चालू, अशा परिस्थितीमध्ये तारेवरची कसरत सुरू होती। आणि योग असा की मी एम्प्लॉयमेंट नोंदवलेलं होतं, मला एक कॉल आला। तो कॉल असा होता की स्टोअर क्लर्क म्हणून त्या जागेसाठी त्यांनी आम्हाला बोलवलं। 460 जण आम्ही तिथे उमेदवार इंटरव्ह्यूला होतो। इंटरव्ह्यू झाला तर तिथे चर्चा अशी होती की ज्याची ओळख किंवा वशिला असेल त्याला तिथे नोकरी मिळण्याची शक्यता आहे। मी विचार केला की आपली काय ओळख नाही, वशिला नाही, आपल्याला कोणाला देण्याला पैसे हा विषय आपला नाहीच आहे। आणि मग झालं असं की रिटर्न टेस्टला आम्ही 5 झालो। जवळजवळ त्यांनी 250 विद्यार्थ्यांना ओरल साठी बोलवलं। ओरलला आल्यानंतर पुन्हा तीच चर्चा की आपण काय सांगतो, याच्यापेक्षा तिथे ज्याचं काहीतरी आहे त्यालाच तिथे नोकरी मिळणार। योग असा की कुणाचीही ओळख नाही, काहीही माहिती नाही, पण गुणवत्तेमध्ये आम्हाला 19 लोकांना त्यांनी सिलेक्ट केलं आणि हे मेडिकल पण झाले। आणि मला माझी एक वृत्ती अशी होती की मला
मशीनवर किंवा लोखंडामध्ये काम नको होत. योग असा की मध्ये फॅक्टरीत जेव्हा गेलो स्टोअर क्लार्क म्हणल्यानंतर मला वाटलं काहीतरी लिहिण्याचं काम असणार आहे, मला खूप आनंद होता. पण गेल्यानंतर जॉईनिंगला पहिल्याच दिवशी त्यांनी मला टूलिंग स्टोअर मध्ये बसवलं. टूलिंग स्टोअर म्हणजे जे मशिनरीसाठी लागणारे जे टूल्स होते त्या स्टोअरचं सगळं रेकॉर्ड मेंटेन करायचं, लोखंडातच काम करायचं. तर तिथे गेल्यानंतर खूप नाराज झालो. नोकरी तर सुंदर मिळाली पण हे आपल्याला आवडतच नाही, आता करायचं काय. मग त्या दिवसापासून ठरवलं की आपण सतत जिथे कुठे वॅकन्सी असेल तिथे अप्लाय करून प्रयत्न करायचा, ही नोकरी सोडायची. असं करता करता असं घडलं की माझं एज 12 झालं, कुठेही संधी मिळाली नाही. मग माझ्या समोर दोन पर्याय होते. एक पर्याय म्हणजे एक तर आहे ती नोकरी करणं किंवा नोकरी सोडून स्वतःच्या घरी जाऊन शेती करणं. शेती करणं मला लहानपणापासून सवय नव्हती त्यामुळे शेती मी करू शकत नव्हतो. मग विचार केला की आता आपल्याला ह्या नोकरीमध्येच आनंद निर्माण केला पाहिजे. मग नोकरीत आनंद कसा निर्माण करायचा, जे आपल्याला आवडत नाही त्याच्यात आनंद कसा निर्माण करणार. पण केला मी आनंद निर्माण. योग असा होता की त्या नोकरीमध्ये कामाचं स्वरूप असं होतं की तासभर मला सारखं काहीतरी काम करावं लागायचं. अर्धा तास मध्ये मला वेळ मिळायचा की कोणी माझ्याकडे यायचं नाही. मग मी टेबलवरती जे काय मला वाचायचं लिहायचं ते मी करायला सुरुवात केली. आणि ती तो जो मधला वेळ होता त्या वेळेचा सदुपयोग करायला मला खूप आनंद वाटला. आणि त्याचा परिणाम असा झाला की वाचन लेखन चिंतन याच्यामुळे मला त्या लोखंडांचा विसर पडायला लागला. आणि मग ती नोकरी माझा आनंदाच आनंद स्थळच बनलं. जो मधला ब्रेक आहे त्या छंद जोपासत गेले आणि त्या छंदाचा परिणाम आतापर्यंत तुमची 12 पुस्तकं अगदी तिथूनच ही पायाभरणी झाली. वा वा. आणि त्याचा एक विशेष परिणाम असा घडला की एचएल मध्ये 33 वर्ष दर आठवड्याला एक सुविचार, पण तो सुविचार रेडीमेड 2 ओळीचा नाही, तर तो वाचन चिंतनातून निर्माण केलेला 8 ते 10 ओळीचा सुविचार 33 वर्ष मी सुविचार लेखन केलं. प्रत्येक आठवड्यात दर सोमवारी एक सुविचार फलकावर मी लिहायचो. म्हणजे त्या सुविचारांचं सुद्धा एखादं पुस्तक तयार झालं. होऊ शकतं तयार, अजूनही माझ्याकडे ते मटेरियल आहे. आणि एचएल मध्ये तुम्ही इतरांवर देखील जसे आपल्या मुलांवर संस्कार घडविले तसेच एचएल मधील सर्व कर्मचाऱ्यांवर संस्कार घडविण्याचं सुविचाराच्या माध्यमातून निश्चितपणे चांगलं कार्य सावळीराम तिदमे यांनी केलंय. त्यांच्या जीवन प्रवासाविषयी आपण आणखी टप्पे जाणून घेणार आहोतच. पण हा जो काही प्रवास आहे, मग सुरुवातीचं 4th पर्यंतचं शिक्षण, नंतरचं गिरणाऱ्याचं त्यांचं माध्यमिक विद्यालयातलं शिक्षण, हा म्हणजे रोहिले ते गिरणारे अंतर भरपूर असेल. मग त्या काळात तुम्ही पायी येणे किंवा ते तर खूप सुंदर येते. कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आमचं गाव नाशिक हालसूल रोड पासून जवळजवळ 3 किलोमीटर आतमध्ये. बरोबर. आणि त्यावेळेस फक्त 2 बसेस होत्या हालसूलला जाणाऱ्या, एक सकाळी आणि एक संध्याकाळी. शनिवारी रविवारी मी गावी गेलो की गावी जाताना जर बस नसेल तर थेट जवळपास 14-15 मैल पायी चालत जायचं. येताना सुद्धा तोच प्रकार, बसला थांबायचं, बस जर नाही मिळाली तर पुन्हा पायी प्रवास करत यायचं. पण त्याच्यात खूप आनंद होता. तो प्रवास करताना तो आजूबाजूचा निसर्ग, सगळं जे वातावरण इतकं सुंदर होतं की तो प्रवास असा कंटाळवाना, त्रासदायक, कष्टदायक अजिबात वाटत. निश्चितपणे म्हणजे पूर्वीचा जो काळ धकाधकीचा जो नव्हता, त्या काळात प्रत्येक गोष्टीचा आनंद, मग बसने प्रवास असेल किंवा निसर्गाचा आनंद असेल किंवा बस जर मिळाली नाही तर पायी जाऊन 15 मैल आपलं घर गाठणे, हा जो काही आनंद आहे तो त्या काळचा एकदम वेगळ्या पद्धतीचा होता. हे सावळीराम तिदमे सांगताना त्याचं वर्णन करताना माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं. आणि खडतर प्रवास करीत असताना आपला जीवन प्रवास कसा यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी जे काही परिश्रम घेतले, मग लोखंडातून बाहेर पडून लेखनी हातात घेतली आणि तो छंद जोपासता जोपासता पुढे एक साहित्य चळवळच त्यांनी उभी केली. मग मागचं जे काही साहित्य संमेलन 2004-05 मध्ये झालंय त्याच्यात देखील ते त्यांचं खूप मोठं योगदान आहे. किंवा वर्तमानपत्रात जे काही सुरुवातीचं लेखन असेल, मग गावकरी असेल, दादासाहेब पोतनीसांबरोबर त्यांनी काम केलंय, देशदूत मध्ये विक्रमभाऊ सारडा यांचे वडील त्यांच्याबरोबर देखील त्यांनी काम केलंय, त्याचबरोबर अवधूत साहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. अशा अनेक नावं घेता येतील की जे काही सिनियर पत्रकार मंडळी नाशिकमध्ये नावारूपाला म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर आजही आदर्श ठेवून अनेक लोक नव्याने काम करतायत,
अशी अनेक नावं घेत येतील, मला सांगाल तुमचा एक दोन अनुभव? नक्कीच। एचएल मध्ये काम करत असताना एकदा एक घटना अशी घडली की एचएल मध्ये मटका केंद्र तयार होत, म्हणजे मटका खेळला जायचा। तर माझं जिथं जे टूलिंग स्टोर होतं त्याच्या बाजूला एक स्वच्छतागृह होतं, आणि या स्वच्छतागृहामध्ये दररोज दुपारी खूप गर्दी व्हायची आणि तिथून असं धूर यायचा आतमध्ये तंबाखूचा। तर मला इतकं विशेष वाटायचं की असं का होतंय, स्वच्छतागृहातून असा तंबाखूचा धूर येतो, एवढी गर्दी। एक दिवशी मी सहज जाऊन तिथे एका मित्राला विचारलं की हे सगळं काय आहे, त्याने सांगितलं तुम्हाला माहित नाही का, म्हटलं नाही, म्हणे हा मटका चालतो म्हणे, ती आकडा यायची वेळ असते त्यावेळेस सगळे लोक तिथे एकत्र होतात। मी विचार केला की सेंट्रल गव्हर्नमेंटची संरक्षण उत्पादन फॅक्टरी आणि त्या ठिकाणी हे जे चाललंय ही गोष्ट चुकीची अयोग्य आहे, मला खूप खटकलं। बरं, तिथे सिक्युरिटी आहे, व्हिजिलन्स आहे, सगळं काही आहे, असं असताना असं का होतं? मग मी त्याच्यावर विचार केला। नंतर त्यावेळेस अवधूत साहेब हे संपादक होते दैनिक देशदूतचे, त्यांना येऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की सर अशी अशी परिस्थिती आहे आणि हे थांबलं पाहिजे, पण माझी रोजीरोटी सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे। मग अवधूत साहेबांनी सांगितलं की तुमचं नाव न छापता आपण असं जे काय आहे चुकीच्या गोष्टी त्याला प्रसिद्धी देऊ। बरं, घडलं तसंच मी सगळं जे लिहून दिलं ते सगळं देशदूत मध्ये पहिल्या पानावर छापून आला तो स्पेशल रिपोर्ट। छापून आल्यानंतर एचएलचे जनरल मॅनेजर पासून सगळ्या ज्या काही यंत्रणा होत्या त्या अगदी खडबडून जाग्या झाल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली। व्हिजिट केली तर ते व्हिजिट केल्यानंतर त्यांनी बघितलं का अरे सगळे लोक गर्दी आहे आणि तिथे बोर्ड लावलेला आहे तो आकडा लिहिण्याचं ते सगळं, आणि मग त्यांनी त्या सगळ्या यंत्रणांवरती कारवाई सुरू केली। म्हणजे जे लेखनीतल्या छंदातून अपप्रवृत्तींना कसं थांबवावं याचं सुद्धा मूर्तिमंत उदाहरण, आणि तेही एखाद्या संरक्षण यंत्रणा जिथे सांभाळली जाते तिथे असं काम सावळेराम तिदमे यांच्या माध्यमातून झालं, खरोखर अभिमानास्पद बाब आहे। मला पुढचा एखाद्या साहित्य मागच्या साहित्य संमेलनातील एखादी तुमची आठवण आमच्या दर्शकांना सांगा। नक्कीच 2005 ला मराठा विद्याप्रसारक समाजाच्या प्रांगणामध्ये म्हणजे कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जे साहित्य संमेलन झालं खरोखर अद्भुत होत, की त्या काळामध्ये नाशिकच्या कानाकोपऱ्यात आणि नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कविता लिहिणारा असेल, लेख लिहिणारा असेल, पत्रकार असेल, ग्रंथालयाचा प्रमुख असेल, ग्रंथालय सेवक असेल, अशी सगळी माणसं त्या साहित्य संमेलनात सहभागी झाली होती। सोपी गोष्ट नव्हती की ही साहित्यिक ऊर्जा मनामनात, मनातून बुद्धीत आणि बुद्धीतून हृदयात पेरली जाते, हा त्या साहित्य संमेलनाचा फार मोठा भाग होता। आणि त्यावेळेस नाशिक शहरानं असे दिग्गज साहित्यिक वेगवेगळ्या क्षेत्रातले हे प्रत्यक्ष पाहिले, ऐकायला मिळाले, म्हणजे त्यांच्या साहित्याच्या ज्या प्रेरणा होत्या, ऊर्जा, त्या संपूर्ण उपस्थितांच्या सर्वांगात पेरल्या गेल्या। ते इतकं सुंदर झालं की जे साहित्य रसिक होते त्यांना सुद्धा वाटायला लागलं की अरे साहित्य वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, साहित्य काय सांगतात, कसं सांगतात, कसं लिहितात, या सगळ्यांच्या अनुभवांनी सगळ्यांच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण केली साहित्याविषयी। मग ते काव्य असेल, संगीत असेल, अगदी रांगोळीतून सुद्धा आपल्या नाशिकच्या कलाकारांनी पुस्तकांचे मुखपृष्ठ साकार केले। त्यानंतर जे सुशोभन होतं त्या सुशोभनामध्ये रांगोळ्या या माध्यमातून आपल्या महिला माता भगिनींनी साहित्याला अतिशय ऊर्जा कशी मिळू शकते याचं जिवंत उदाहरण त्या साहित्य संमेलनात पाहायला मिळालं। ग्रंथदिंडी पण संपूर्ण, ग्रंथदिंडी संपूर्ण शहरामध्ये जेव्हा निघाली त्या ग्रंथदिंडीमुळे घरादारातली सगळी माणसं कसली दिंडी, ग्रंथदिंडी म्हणजे काय, याचं सगुण साकार दर्शन सगळ्यांना घडलं की ग्रंथ काय असतात, ग्रंथ कशासाठी आहेत, म्हणजे ज्याने कधी ग्रंथ पाहिलेला नाही, वाचलेला नाही, त्याच्या मनात सुद्धा ग्रंथाविषयीची आत्मीयता निर्माण झाली, हे त्या साहित्य संमेलनाचं खरोखर फार मोठं फलित आहे। आणि आपल्या श्रीक्षेत्र नाशिकच्या दृष्टीने हे तर अतिशय महान अशी साहित्याची पर्वणीच म्हणा,
दर 12 वर्षांनी आपला कुंभमेळा मध्ये होतो, परंतु हा साहित्यिकांचा साहित्य पंढरीच्या वारकऱ्यांचा मेळा हा एक अद्भुत सोहळा सगळ्यांनी नाशिककरांनी अनुभवला निश्चितपणे। ते बोलता बोलता मला देखील 2004-05 जे काही साहित्य संमेलन आपल्या KTHM कॉलेजच्या मागच्या प्रांगणात झालेलं त्याचा अनुभव मी देखील घेतलेला, कारण त्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा खूप असा फुफावलेली नव्हती, किंवा अँड्रॉइड फोन, व्हॉट्सअप वगैरे सोशल मीडिया काही नव्हतं। तर ते सांगत असताना मला एक वाक्य आठवलं की कुठलीही गोष्ट तुम्ही लेखन करताना तुमच्या हातात जेव्हा पेन पकडला जातो, आत्ताचं बघा तुम्ही व्हॉट्सअपवर मोबाईलवर काही टाईप करणे किंवा कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर टाईप करणे, त्यावेळी तुमचं थेट त्या साहित्याशी जोडला गेलेलं नसतं, आपल्या नसा जोडल्या गेलेल्या नसतात, कारण वरवर बटणं टाईप करायचं आणि टाईप करायचं। पण त्या काळात तुमच्या हातातला पेन, तुमची लेखनी तुमच्या या 3 बोटांमधल्या थेट आपल्या हृदयाच्या पर्यंत ती भिडली जाते आणि तुमचं लेखन जे आहे, तुमचं वाचन जे आहे, ते इतरांना प्रेरक ठरेल असं वाचन आणि लेखन त्या काळी व्हायचं। आजचं कसं, तात्काळ काहीतरी वाचलं आणि पुढे सरकलं, पण पुस्तकांना कधीही न संपणारा विषय हा लेखन आहे, म्हणून पुस्तक हे अजरामर आहे। पुन्हा मी तुमच्याकडे येतो की तुमचे जे काही मी सुरुवातीला सांगितलं की स्वाध्यायाची शिदोरी किंवा पर्यावरण सर्व धर्मियांचा प्राणेश्वर, हे पुस्तक, या पुस्तकांव्यतिरिक्त तुमची जे जे पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यांची उजळणी आमच्या दर्शकांना। नक्कीच, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत चोखा मेळा, संत नरहरी महाराज, खूप अशी जी संत चरित्र आहेत ही आम्ही साधारण 100 पानांची केली। त्याचा हेतू असा की या संतांची जी चरित्र आहेत त्याची माहिती फारशी लोकांमध्ये नाही। संतांची नावं माहिती आहेत, निबंध त्यांचे अभंग माहीत आहेत, परंतु संत चरित्र की हे जगले कसे, यांचं जीवन संघर्षमय कसं होतं, त्याच्यातून त्यांनी संत साहित्य किंवा जीवनबोध कसा निर्माण केला, ह्या गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रित केलं। वैशाली प्रकाशन पुणे की ज्यांचं नाशिकमध्ये कार्यालय आहे, विलासजी पोपतार यांनी मला त्या बाबतीत खूप सहकार्य केलं, कारण माझं पहिलं पुस्तक जे आलं ते 2005 पहिलं पुस्तक आलं, त्याचं नाव होतं नाथागडचा पांडुरंग। तर हे असं घडलं की मी साधारण 1981 आठवले शास्त्रींचा हायस्कूल ग्राउंडवर वयस्थ संचलन नावाचा एक कार्यक्रम झाला, त्यावेळेस मी पत्रकार होतो, तर ह्या कार्यक्रमाचं वार्तांकन मी केलं। ते वार्तांकन केल्यानंतर सगळ्यांना ते इतकं आवडलं की ते सगळे जण लागले आमच्याकडे पण पाठवा। मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ही समाजाची गरज आहे, समाजाची भूक आहे, तर याच्यावरच आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे। आणि मी 81 स्वाध्यायावर आज पर्यंत अक्षरशः 1000 लेख लिहिलेत, हजारो, आणि त्याची जवळपास 5-6 पुस्तकं छापून झालीत। न छापलेलं साहित्य माझ्याकडे खूप आहे, कारण स्वाध्याय ही अशी ऊर्जा आहे की ती माणसाच्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत माणसाचं जीवन सुनियंत्रित करत। मला आठवले शास्त्री 1981 भेटले आणि तिथूनच माझ्या म्हणजे जीवनामध्ये लेखन क्रांती घडली, पॉझिटिव्ह एनर्जी तेव्हापासून निर्माण झाली। जय योगेश्वर, जय योगेश्वर, जय योगेश्वर। निश्चितपणे त्यांचं कार्य म्हणजे आपण संपूर्ण दिवसभर जरी त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या तरी कमी पडतील, कारण स्वाध्यायांचे विचार ऐकणे म्हणजे आपल्यात सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करून घेणे। कारण मी देखील माधव बागेत मुंबईला स्वाध्याय माझ्या मेहुण्यांबरोबर मी तिथे हजेरी लावलेली, जेव्हा जेव्हा मुंबईला जाणं शक्य होतं तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रयत्न केलेला। निश्चितपणे सावळीराम तिदमे यांचे त्यांचा प्रवास, त्यांचा साहित्याचा प्रवास आपण जाणून घेतला। आता होणारं जे काही साहित्य संमेलन आहे त्याला जरी स्वल्प विराम मिळाला असला, लवकरच त्याची नव्याने तारीख जाहीर होईल। स्वागताध्यक्ष या संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आहे, लोकहितवादी मंडळ म्हणजे जयप्रकाश जातेगावकर असतील, विश्वास ठाकूर असतील किंवा इतर जी काही मंडळी आहे ती झोकून कामाला लागलेली आहे। गोखले एज्युकेशन सोसायटीचे मोस गोसावी सरांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि सर्व समित्या
खूप हिरिरीने आपल्या घरातला एखादं मंगल कार्य आहे अशा पद्धतीने सर्व समित्या कार्य करीत आहे. फक्त हा कोविड जेव्हा कमी होईल त्यावेळी निश्चितपणे ती तारीख सर्व साहित्य मंडळी जाहीर करतीलच. पण या साहित्य संमेलनात आणखी चकाकी येण्यासाठी आपण काय संदेश द्याल? नक्कीच, की ज्या दिवशी श्री क्षेत्र नाशिक मध्ये साहित्य संमेलन होणार अशी तुतारी वाजली आणि तिथून सगळ्या साहित्यिकांच्याच नव्हे तर साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या अंतकरणामध्ये अशा उर्मी जाग्या झाल्या की याच्यासाठी मी काहीतरी दिलं पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे, माझ्याकडे जे कौशल्य आहे, धन आहे, संपत्ती आहे, वेळ आहे, तो याच्यासाठी वापरला पाहिजे. अशा प्रकारच्या प्रेरणा मनामनामध्ये निर्माण झाल्या आणि 40 समित्या तयार झाल्या. रात्रंदिवस माणसं धावायला लागली. याच्यात प्रश्न असा येतो की माणूस स्वार्थाशिवाय धावत नाही, मग या साहित्य संमेलनामध्ये काय स्वार्थ आहे? या मंडळीचा काहीही स्वार्थ नाही. तर ह्याचं कारण फक्त साहित्यातली ऊर्जा माणसाला कृतिशील करते. साहित्यातली जी ऊर्जा आहे ती माणसाला समर्पित करते. साहित्याशी एकदा माणूस जोडला गेला, साहित्याशी जिव्हाळा, प्रेम, आत्मीयता आणि कृतज्ञता निर्माण झाली की माणूस समर्पित होतो, सगळंच विसरतो, स्वार्थ तिथे शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून या नाशिक मधल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या, कृतिशील झालेल्या सगळ्या साहित्य तपस्वींना साष्टांग नमस्कार केला पाहिजे. किती धावतात माणूस, पैसे देतं कोणी, कौशल्य देतं कोणी, रात्री धावतो, कोणी म्हणतं कार्यालय घ्या, कोणी म्हणतो मी जेवणाची व्यवस्था करतो, कोणी म्हणतो मी अतिथींसाठी अमुक करतो. तर हे जे माणसातलं दातृत्व हे साहित्याने निर्माण केलं, जागृत केलं, प्रवाही केलं, ही फार मोठी उपलब्धी आहे. ही सगळी धावणारी माणसं आणि त्यांच्याकडे बघून प्रेरणा घेऊन त्यांच्यामध्ये सहभागी होणारी माणसं असे हे प्रवाह, हे साहित्य संमेलन अविस्मरणीय कारण आहे, यात तीळ मात्र शंका नाही. हा कोविड जरी असेल, कोविड साहित्य ऊर्जेपुढे टिकू शकत नाही. 100% लवकरात लवकर ही साहित्य ऊर्जा त्याला नष्ट करील आणि श्री क्षेत्र नाशिकच नाही तर पूर्ण भारत देश त्यातून मुक्त होणार आहे. सगळ्या प्रकारचे प्रयत्न सर्व स्तरावर सुरू आहेत, त्यामुळे साहित्य ऊर्जा ही ऊर्जाच सगळ्यांना ज्या दुर्गुण दोषांना आणि संकटांना नष्ट करील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. चालेल, नाही निश्चितपणे साहित्याची ऊर्जा किती मोठी आहे हे त्यांच्या ऊर्जेतून आपल्याला दिसतंय. कारण स्वतः रिटायर्ड असताना, सेवेत नसताना साहित्यिक म्हणून जे काही ते काम करीत आहे त्या कार्याचा सर्व उहापोह आपण आजच्या त्यांच्या या मुलाखतीतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. मी पुनश्च एकदा संपूर्ण दर्शकांच्या वतीने, वेध न्यूज परिवाराच्या वतीने सावळीराम गोपाळराव तिदमे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ते आज या स्टुडिओत आले त्याबद्दल मी आपले पुनश्च एकदा आभार मानतो. निश्चितपणे आपली ही ऊर्जा कायम टिकून राहो आणि पुढे आणखी आपल्या अनेक पुस्तकांचं लेखनीच्या माध्यमातून प्रकाशन होत राहो या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आनंद मिळाला. इथे आल्यानंतर माझ्या अंतरंगातली जी साहित्यिक ऊर्जा होती ती आपण प्रवाही केली आणि तिला फार पुढचं जे भवितव्य आहे त्याच्यासाठी सदिच्छा शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या, सदिच्छा दिल्या, तीच माझी जीवन ऊर्जा जी मला सदैव कृतिशील ठेवील. सर्व दर्शकांना धन्यवाद आणि वेद न्यूजच्या संपूर्ण परिवाराला अंतकरणपूर्वक प्रणाम. धन्यवाद.